याच्या पुढे जाण्याची आम्ही स्टेप मगाशी 3 स्टेप सांगितल्या की राज्यभर जेलभरो आंदोलन करावं लागेल, की तुम्हाला आतच टाकायचंय ना, तुम्हाला माणसांना कामच करू द्यायचं नाही ना, कारण 9 पक्ष प्रमुखांनी पत्र लिहिले. इथून जेव्हा मी पत्रकार परिषदेला सुरुवात करते तर 9 लोकांनी पत्र लिहिल्यानंतर लगेचच ज्या वेगाने पुन्हा धाडसत्र सुरू होतं, मग लालू यादवांच्या घरी धाड टाकणे असेल, हसन मुश्रीफांच्या घरी धाड टाकणे असेल, तिकडे मनीष सिसोदिया आणि एकूण आपच्या नेत्यांच्याकडे धाड टाकणं असेल, हे एका अर्थाने आवाज बंद करणं आहे. मग बोललास की आत टाकेल, बोललास की आत टाकेल, तर बघूया ना किती लोकांना आत टाकाल तुम्ही. मग एकदा हे जेलभरो आंदोलन करावं लागेल, ही लाईन ऑफ ऍक्शन जी आहे, तर लाईन ऑफ ऍक्शन मध्ये आम्हाला ह्या आता काय म्हणता येईल, त्यांनी नाईला जाणे ती पावलं उचलायला ते भाग पाडत असतील, तर आम्हाला ते पाऊल उचलावं लागेल. आणि होय, ईडीला न्यायालयात ओढून प्रश्न विचारावे लागतील आणि ईडीला आम्ही कोर्टात खेचू.